कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील तीन सारीजवळ नगर मनमाड महामार्गावर असलेल्या सक्षम टी हाऊस या चहाच्या टपरीत वॅगनर कार घुसून कारमधील तिघं जखमी झाले आहेत, तर टपरी चालक तरुण थोडक्यात बचावला असून टपरीतील सामानाचे आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी दुपारी धंतोले कुटुंब औरंगाबादहून मारुती सुजुकी वॅगनर क्रमांक MH05EV2485 मुंबईच्या दिशेने जात असताना समृद्धी महामार्गावरून ते नगर मनमाड महामार्गावर उतरले आणि त्यानंतर समृद्धीच्या ब्रिज खालून पुंतांबा फाट्याच्या दिशेने जात असताना ब्रिज खाली असलेल्या खड्ड्यांमध्ये त्यांची गाडी आदळली आणि चालकाचा ताबा सुटल्याने ती कार जवळच असलेल्या इसगे यांच्या चहाच्या टपरीत घुसली। यामध्ये कारमधील चालकासह तीन जण जखमी झाले आहे, तर चहाच्या टपरीत असलेला तरुण अनिरुद्ध वाल्मिक इसगे राहणार तिनचारी हा सुदैवाने टपरीजवळ असलेल्या लाकडी दांडक्यात कारचा मागील चाक अडकल्याने या अपघातातून बचावला आहे। तसेच कारचे आणि टपरीचे मोठे नुकसान झाले आहे। सदर घटना घडल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका संघटक देवा लोखंडे आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। समृद्धी महामार्गाच्या ब्रिजखाली मोठमोठे खड्डे असल्याने त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात दैनंदिन घडत आहे, त्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तसेच MSRDCच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ते खड्डे बुजवावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे। नगर मनमाड महामार्ग समृद्धी महामार्ग ब्रिज एक नंबर खाली जे अपघाताचं सत्र सुरू आहे, इथं नेहमी मोठ्या प्रमाणात मेन नगर मनमाड हायवेला मोठे मोठे खड्डे करून ठेवलेले समृद्धी महामार्गाने, समृद्धीच्या लोकांनी ते खड्डे आज बुजवले पण नाही। दोन्ही साईडला रस्त्याचं काम चालू आहे, दोन्ही साईडला त्यांनी रस्ते खोदलेले आहे, याच्यामुळे इथे खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये मोठमोठे अपघात होत आहे। या ठिकाणी असाच एक अपघात आत्ता झालेला इथं या तीन जणांना मार लागलेला आहे। हा मी दुकानात बसलो होतो व्हिडिओ बघत, तर अचानक मध्ये गाडीचा आवाज आला, तर बघतो तर ती डायरेक्ट गाडी घुसली होती दुकानामध्ये, तर मला काही झालं नाही, मला किरकोळ इजा झाली पण दुकानाचं नुकसान झालंय। खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे ते नगर मनमाडचे, तर समृद्धीमुळे झाले वाटतं खड्डे ते त्याच्यामुळं। या ठिकाणी आज ऍक्सिडेंट जो झालेला आहे हा जो या समृद्धी महामार्गाच्या ज्या हलगर्जीपणामुळं हा जो ऍक्सिडेंट होता इथं, ते प्रमाण आम्ही त्यांना आजवे सांगितलं की इथं जे खड्डे पडलेले आहेत हे खड्ड्याची लेवल करा आणि त्याच्यानंतर ह्याच्या ब्रिजचं जे हाईट जी कमी असल्यामुळं काय होतं ओव्हरच्या ज्या गाड्या आता त्या आटकतात, मग त्यांनी काय केलं ते खड्डे करून ठेवलं तिथं, आणि या खड्ड्यामुळं नवीन लोक येणार आहे हायवेला नवीन ते समजून येत नाही, त्याच्यामुळं गाड्या जप मारतात आणि त्याचे ऍक्सिडेंट आता चौथा ऍक्सिडेंट आहे आणि झालेली आहे। तर हजार वेळेस आम्ही निवेदन दिलेलं त्यांना, त्यांना आम्ही उपोषण केलंय, त्यांना आम्ही रस्ता रोको केला, त्यांना सांगितलं ते तरी ते सुधारायच्या तयारीमध्ये नाही आहे, तर लवकरात लवकर याची शासनाने दखल घेऊन याची काळजी घेतली पाहिजे, याची कारवाई झाली पाहिजे, अन्यथा बरेच जणांचे प्राण जायची शक्यता आहे।